जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे दुकानदार व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे। महिनो महिने चालू असलेल्या कामांमुळे दुकानदार त्रस्त झाले असून हे सुरू असलेले काम तातडीने प्रशासनाने मार्गी लागावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराच दुकानदारांनी दिला आहे। आज सकाळी महात्मा गांधी रोडवरील दुकानदारांनी एकत्र येत स्मार्ट सिटीच्या कामाचा बोजवारा उडाल्याने निषेध नोंदवला आहे। नाशिक महानगरपालिका प्रशासनाचा निषेध नोंदवत स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सुरू असलेले काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून महात्मा गांधी रोड येथे स्मार्ट सिटीचं काम चालू आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदून ठेवलेले आहे आणि काम एकदम स्लो काम चालू आहे। बऱ्याच ठिकाणी बिल्डिंगच्या खालची माती धसल्यामुळे बिल्डिंग पडायचा धोका निर्माण झालेला आहे। आज स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं आणि त्यांना समज दिली की काम लवकरात लवकर करावं। बऱ्याच ठिकाणी पाणी मुरून मुरून बऱ्याच नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे। महात्मा गांधी रोडला गाड्या लावायला जागा नसल्यामुळे ट्रॅफिक जाम होऊ राहिली, त्याच्यामुळे मार्केटला कोणी कस्टमर यायला तयार नाही आहे। रस्त्यामध्ये पेवर ब्लॉक पडलेले का यांना मुरमाची गाडी मिळत नाही म्हणून कामही होऊ नाही राहिलं। फार स्लो काम चालू आहे। स्मार्ट सिटीचे अधिकारी आलेले कामाची पाहणी करताय आणि लवकरात लवकर काम व्हावं अशी आमची इच्छा आहे। आज सकाळी व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यासाठीच आंदोलन केलेलं होतं। इथं खड्ड्यामध्ये उभं राहूनच आंदोलन केलं सगळ्यांनी। आता याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी आमची जिल्हाधिकाऱ्यांना नम्र विनंती। जे कामं चालू आहेत ते सगळे लोक चिडलेले आहेत आणि ट्रॉफिक फार जाम होत असते आणि वाडे जवळ असल्यामुळे खूप आतमध्ये कोरलेले कामं चालू आहे आणि खूप पूर्ण मध्ये खसलेली वाळू आहे, माती आहे पूर्ण आणि वाडा पडण्याची भीती आहे आणि सगळे जेसीपीने जवळजवळ वाड्याचे खणून ठेवलेले आहे आणि वाडा पडण्याचं चान्स आहे तिथे। या कामामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठे मोठे खड्डे खोदल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतींना याचा धोका पोहोचतो आहे, परिणामी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता दुकानदारांनी वर्तवली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक।